लोकांना वाटत असेल की हे भोंग्याचं राज ठाकरे राजकारण करतोय मला राजकारण करायची गरज वाटत नाही मला जे आहे हा महाराष्ट्र हा देश साफ झाला पाहिजे नीट झाला पाहिजे सुरक्षित राहायला पाहिजे माझ्या मा, मा, माता भगिनी ज्यावेळेला रस्त्याने फिरतील कुठेही जाताना त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे आमच्या महाराष्ट्रामधली देशामधली जी, देशा जी वयस्कर लोक आहेत लहान मुलं आहेत अभ्यास करणारे आहेत त्यांना या भोंग्यांचा त्रास होता कामा नाही आणि त्याच्यासाठी म्हणून जर समजा उद्या काही केसेस अंगावरती घ्यायच्या झाल्या माझ्या सकट आम्ही घेऊ माझ्यावर काहीतरी शंभर सव्वाशे केस आहेतच मी मागे म्हटलं होतं ना असोलाच्या अंगावर अजून एक केस आला तर काय फरक पडतो ह्या गोष्टींना भीत नाही मी जाता जाता फक्त परत एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने जे जे कोणी माझं भाषण ऐकत असतील त्या सर्वांच्या साक्षीने मी सांगतोय ज्या मुसलमानांना त्यांच्या प्रार्थना करायच्या आहेत प्रार्थना करा घरात प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवावा रस्त्यावरती आणू नये जेव्हा सणासुदीचे ज्यावेळेला दिवस असतील त्यावेळेला दहा दिवस पंधरा दिवस आपण समजू शकतो पण तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे नाटक लफडं चालणार नाही ना या पुढे महाराष्ट्रात आणि एक गोष्ट सांगतो आता हनुमान चालीसा सांगितलंय अजून मी माझ्या पुढच्या भाताला मी अजून बाण काढलेला नाहीये तो काढायला मला लावू नका आणि म्हणून माझी या संपूर्ण राज्य सरकारला माझी हात जोडून विनंती आहे केंद्राला ही विनंती आहे माझी जिथे समाजाला त्रास होतोय असल्या कोणताही धर्म असता कामा नये जे मुसलमान बांधव आहेत त्या मुसलमान बांधवाला सगळ्यांना सांगा की उद्या कुठच्याही प्रकारचा आपल्याला तेढ निर्माण करायची नाही आपल्याला दंगली नको आहेत आपल्याला महाराष्ट्रात सगळ्या सुखीचं चांगलं वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये ठेवायचं आहे आपण स्वतःहून या सगळ्या मशिनींवरचे लाऊडस्पीकर खाली उतरवा आपली प्रार्थना आपल्या घरात ठेवा महाराष्ट्र आनंदी करा एवढीच फक्त एक इच्छा व्यक्त करतो